आणि आता बातमी आहे राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार सुरू असलेल्या वादाची. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कालच म्हणाले की आम्ही जेवढी श्रमिक ट्रेनची मागणी करतोय मजुरांसाठी त्याहून कमी ट्रेन पुरवल्या जात आहेत. त्याला तातडीने आता रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी उत्तर दिलं ट्विट करून की आम्ही 120 ट्रेन सोडू, मात्र मजुरांची यादी द्या. आणि त्याच्यावरून आता राजकारण सुरू झालेलं आहे आणि मजुरांच्या या श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरून राजकारणाची ट्रेन कशी सुसाट सुटली आहे बघूयात. आपण रोज 80 ट्रेनची मागणी करतोय, रोज 80 ट्रेनची मागणी करतोय की आम्हाला, आम्ही सोय करायला तयार आहोत, आम्हाला ट्रेन्स द्या, पण रोजच्या 30 ते 40 म्हणजे अर्ध्या ट्रेन्स आपल्याला रोज मिळतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये ट्रेन कमी पडत असल्याची तक्रार करताच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी तातडीनं ट्विट केलं, आम्ही सोमवारी महाराष्ट्रातून 125 श्रमिक स्पेशल ट्रेन सोडायला तयार आहोत. तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे मजुरांची यादी तयार आहे, त्या संदर्भातली सगळी माहिती पुढच्या तासाभरात मध्य रेल्वेला सादर करण्याची विनंती. या ट्विट नंतर 1.5 तासानं रेल्वे मंत्र्यांनी पुन्हा ट्विट केलं, 1.5 तास उलटून गेला तरी महाराष्ट्र सरकारनं कामगारांची कोणतीही माहिती पुरवली नाही, 125 रिकाम्या रेल्वे गाड्या प्लॅटफॉर्मवर उभ्या केल्या जाऊ शकत नाही. माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकार कामगारांना रेल्वे सेवेचा फायदा मिळवून देण्यासाठी पूर्ण सहकार्य करेल. यानंतरही गोयल यांनी ट्विट केले, रात्रीचे 12 वाजले, 5 तासानंतरही महाराष्ट्र सरकारनं कालच्या 125 ट्रेनचे तपशील आणि प्रवाशांची लिस्ट दिली नाही, अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे, तरीही प्रतीक्षा करा आणि तयारीत रहा, असं गोयल यांनी म्हटलंय. गोयल यांच्या बरोबरच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही आक्रमक झाले. मला असं वाटतं की एकीकडे महाराष्ट्रातली मुंबईतली परिस्थिती अत्यंत खराब होते आहे, कोविडवर कुठलाही कंट्रोल सरकार करू शकत नाही आहे आणि आपलं हे अपयश झाकण्याकरता प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारवर टाकली जाते आहे. राजकारण करू नका म्हणायचं आणि आपण राजकारण करायचं हे योग्य नाही आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून काम केलं पाहिजे, त्या दृष्टीनं अशा प्रकारचं राजकारण तात्काळ बंद केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. मग महाविकास आघाडीकडून ही पलटवार करण्यात आला. आमची एवढीच विनंती आहे, आता कोणी सत्ता पक्ष नाही कोणी विरोधी पक्ष नाही, तुम्ही आम्ही सरकार म्हणून विरोधी पक्ष म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आज याच्याकडं मानवतेनं बघितलं पाहिजे. अहो राजकारण सोडा हो, नंतर पाडा ना सरकार, तुम्हाला काय पाडायचं आहे, नंतर किती तुमच्यात राजकीय ताकद आहे महाराष्ट्रात सरकार बदलण्याची ते पाहू ना आपण, होऊन जाऊ देऊ नंतर, पण आज मानवतेची गरज आहे, त्याचाच तुम्ही विचार केला पाहिजे अशी विनंती आहे आपल्याला. एवढं सगळं होतं ना होतं तोच मध्य रेल्वेनं महाराष्ट्राच्या वाटच्या 65 नियोजित ट्रेन्स रद्दही केल्या. 65 रेल्वे केवळ महाराष्ट्र सरकारची तयारी नसल्यामुळे रद्द कराव्या लागल्या. नाशिक, धुळे, अमरावती, चंद्रपूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये श्रमिक रेल्वे सुरू करण्याबाबत महाराष्ट्र सरकारकडून मागणी केली नसल्याचं दिसून आलंय, असं मध्य रेल्वेनं पत्रकात म्हटलंय. हे सगळं घडल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारनं गाड्यांची यादी सादर केल्याचं ट्विट केलंय. त्याचबरोबर पियुष गोयल यांना विनंती आहे की ज्या स्टेशनवर ट्रेन जायला हवी तिथेच पोहोचू दे, गोरखपूरला जाणारी ट्रेन ओडिशाला जाऊ नये असा टोला मारायलाही राऊत विसरले नाही. महाराष्ट्रातून अशा अनेक गाड्या यादीशिवाय सुटलेल्या आहेत, सरकारनं न मागता नागपुरातून सुटल्या असतील, पुण्यातून सुटल्या असतील, त्याची यादी आमच्याकडे आहे. तेव्हा यादी वगैरे कशाला मागत बसतात, राज्य सरकारशी संवाद ठेवला. महाराष्ट्राचं सरकार हे विरोधी पक्षाचं सरकार आहे या भूमिकेतून बाहेर पडला आणि राज्य म्हणून पाहिलं तर याद्या वगैरे मागण्याचा प्रश्न येणार नाही. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात राजकारणाची ही वेगात निघालेली ट्रेन एवढ्यात थांबणार नाही असा अंदाज आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.